¿Ahí? तू आलीस. सांगितलं नाही का तुझ्या सर्वंटनी? मॅडमनी बसायला सांगितलं असं निरोप मिळाला होता अगं मला. ओ म्हणजे मॅडम म्हणजे तू? हे नाही कळलं. आता कळलं ना. हे सगळं सोड. मला आधी सांग कशी आहेस तुम्ही? कशी आहेस म्हणजे काय? हे बघ, इतकं मोठं घर, नोकर चाकर, ही सगळी श्रीमंती. आणि हो ताई, माहितीये का तुला, आज हर्ष मला शॉपिंगला नेणार आहे, माझ्या फेवरेट ब्रँडची शॉपिंग करायला. सो खुश आहे मी? खोट बोलतीयस मी. आणि माझ्याशी नाही, तू स्वतःशी सुद्धा खोट बोलतीयस. काय झालंय मी तुला? छोट्या छोट्या गोष्टीत वाईट वाटल्यावर माझ्या खुशीत शिरणारे, तुझ्या झुमक्यांपासून मोठ्या सिक्रेट पर्यंत सगळं डिस्कस करणार आहे माझी छोटीची. मोठी झाली आता. ताई तुझी छोटीशी मिहू अशी नेहमी छोटी कशी राहील? मोठी झाली आता. एनिवे मी सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन नाही देत बसणार. नाही मागत मी एक्सप्लेनेशन, कसली नाही मागत. ताईपेक्षा पण मोठी झाली. ओळखते मी तुला, कळतेस मला, खोट बोलतेस हे कळतय. मी हे विचारायला आले मी तुला, काय ते सांग ना मला. ताई ताई मी जे काही सांगितले तेच खरंय. तू 10 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने विचारून उत्तर नाही बदलणार आहे माझं. तुम्हाला का नाही खरं वाटत? ऐक ना, मला सांग, हर्षवर्धनने तुला लग्न करायला आणि आता आता ही हे जे काही वागते असते वागायला तुला फोर्स केलाय का? भाग पडले, धमकावलंय का? काहीतरी लपवलंय असते? तुला सांगतोय का सांगायचं नाही? काही 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 हे बाईक बिंदू आहे ना, तुम्हाला सांग ना खरं खरं. नो नो प्लीज. अगं हे लहानपणापासून एकत्र मोठे झालोय आपण, एकत्र खेळलो, सगळं शेअर केलंय, म्हणून मला माहितीये ना माझी मूळ नाही अशी. अशी म्हणजे? अशी म्हणजे कशी? दुसऱ्याचं सुख ओरबाडणारी नाही असते, स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्याचा संसार मोडणारी नाही आहेस तू, आणि प्रेमापेक्षा पैशाला जास्त महत्व देणारी नाही. प्लीज ताई बस एक मिनिट. तुझी तत्व, तुझे प्रिन्सिपल्स माझेही असतील, हा हट्ट का करतेस तू? आणि मुळात प्रेमापेक्षा पैशाला महत्व देणारी वाईट हे तुझं मत आहे, माझं मत नाहीये. मोठी झाले मी ताई, माझे निर्णय मला घेता येतात, माझं चांगलं वाईट मला कळतं. माझं फ्युचर मी सिक्युअर केलंय एका श्रीमंत माणसाशी लग्न करून, दॅट्स इट. इतकं सिंपल आहे. श्रीमंती नात्यांपेक्षा मोठी कधीपासून झाली तुझ्यासाठी मिळू? जेव्हापासून तुला श्रीमंत घरात, महागड्या गाड्यात, ह्या अशा ऐशो आरामात राहताना पाहिल्यापासून. काय बोलतीयस? काय बोलतेस म्हणजे? ती सगळी श्रीमंती, तो सगळा अनुभव तू घेतलेला चालतो, पण तोच जर मी घ्यायचा म्हंटल तर ते तुला चालत नाहीये. मी का? काय ताई, ताई आता ना मी तुला एक प्रश्न विचारते, खरं खरं उत्तर द्या. तुझ्या वरचढ झालेलं चालत नाही ना तुला? चळती असेल तू माझ्यावर? का तुझ्या पंखाखाली न राहता तुला न आवडणाऱ्या माणसाशी मी लग्न केलं म्हणून इगो दुखावला तुझा, खरे? माझा इगो तुझ्यावरच्या प्रेमापेक्षा मोठा आहे असं वाटतंय तुला? काय बडबडतेस कळतंय तरी का? मूर्खायस का? माणसं बदलतात हे ऐकलं होत, पण अगं इतकी सागर म्हणत होते मला तू बदलली आहे, पण मी त्यांना म्हणाले नाही, माझी बहीण आहे ना, मला माहिती ती बदलू शकत नाही. तू खोबरेस तू, तू नाहीयेस माझी मी का? तुला माझी लहान बहीण म्हणण्याची लाज वाटते मला.